खरोत्यामध्ये फार्म हाऊस कधी बंगला आहे. संपूर्ण वॉल कंपाऊंड आहे, मिक्स झाड आहेत ना याच्यात, कोकम हे कोकमीचं कोकमीचं झाड आहे. आवळा 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 आहे, काजूची झाड आहेत, चिकूची झाड आहेत. पूर्ण असं कंपाऊंड असलेली ही जागा. हे कोकमीचं झाड आहे, एका साईडनी 1, 2, 3, 4, 5 झाडं इथे दिसत आहेत. आवळ्याची झाडं आहेत, हे कोकमीची झाडं आहेत. हे आवळ्याचं झाड आहे, त्याची पानं निसटलीत त्याच्यावरची, तर पानं येतात त्याला. संपूर्ण असे फळबाग आहे, काजू चिकू, चिकू लागलेत. हो जात नारळीची झाडं, तिच्यावर नारळ लागलेले. स्वामी समर्थ आपू संभेचे झाड, हे फणसाचं झाड, सोनचापा, आपू संभा. संपूर्ण बागेला कंपाऊंड आहे, सागाचं झाड आहे मोठं इथे. हे आलं लावलं आहे, इथे आपल्याला पाहायला मिळेल की चिपळूणपासून सावर्ड्याला 2 मार्ग जाता येतं. हा जो मुंबई गोवा रूट आहे, त्या रूटने आपण सावर्ड्याला जातो आणि पुढे रत्नागिरीला. त्याचप्रमाणे चिपळूणमधून आतमध्ये पहिला गणेशखिंड लागते, म्हणजे चिपळूण ते हा जो गुहागर रूट आहे, या गुहागर रूटला मध्ये गणेशखिंड म्हणून आपला एक बस स्टॉप आहे. तिथूनसुद्धा आपल्याला एक फाटा फुटतो सावर्डेकडे यायला. तर या फाट्यावरून आतमध्ये आपल्याला हे खरवते गाव बघायला मिळतं. खरवते गावामध्ये ICICI बँक आहेत, वाडी वस्ती आहे, आणि त्याचप्रमाणे हा जो गुहागर रोड आहे, या गुहागर फाट्यापासून आपल्याला अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरती खरवते हे गाव बघायला मिळतं. मित्रांनो, इथे आपल्याला हा घराचा वरांडा पाहण्यात येतो आहे. बाहेर गाडी पार्किंगसाठी तुम्हाला सोय करण्यात आलेली आहे, आणि हा लोखंडाचा दरवाजा, त्याचप्रमाणे आतला मेन दरवाजा ज्याच्यावरती कोरीव काम आहे तो आपल्याला बघण्यात येतो आहे. हा आहे आपला हॉल, प्रशस्त हॉल, चांगल्या मोठ्या विंडोज, आणि तुम्ही इथे आराममध्ये आपला बेड, कबाड, टीव्ही
या सगळ्या सुविधा इथे तयार करू शकता। आता आपण जाऊया आतल्या भागाकडे। तुम्हाला इथे समोरच देवघर बघायला मिळेल। देवघरामध्ये लाकडी देवाचा देवारा आणि बाजूला आपल्याला किचन पाहण्यात येते। हे पहा, हे आहे किचन। मोठ्या विंडोज, मोठा ओटा, जेणेकरून किचनमध्ये तुम्ही इथे आरामामध्ये बसून जेवू शकता। मोठी रूम आणि भांडी ठेवायला जागासुद्धा आहे। आता आपण जाऊया आपल्या बेडरूमकडे। इथेच वॉशरूम आणि टॉयलेट बाथरूमची सोय केलेली दिसते। हा आहे बेडरूम, मोठ्या विंडोज आणि हा आहे जिना, हा मागचा दरवाजा आहे, इथून आपण मागे जाऊ शकतो। आता आपण जाऊया आपल्या वरच्या मजल्याकडे। इथे तुम्हाला बघायला मिळेल मोठा जिना आहे, जेणेकरून कुठलंही मोठं सामान आपण खालून अगदी आपल्या वरच्या मजल्यावरती घेऊन जातो। हा बघा, हा आहे वरचा मजला। ही जागा सगळी मोकळी ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून तुम्ही गावचे कुठलेही समारंभ इथे अगदी मोठ्या उत्सवात साजरे करू शकता। लहान मुलांना खेळायला जागा आणि हा बहाता आहे, हा समोर आहे ती वरच्या मजल्याची गॅलरी। ह्या गॅलरीमधून आपल्याला हा निसर्ग अगदी डोळे भरून पाहता येतो। खरवते अगदी निसर्ग सौंदर्यामध्ये वसलेलं गाव तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। अशा या सुंदर परिसरामध्ये हा बंगला आणि 21 गुंठ्याची जागा, पूर्ण जागेला कंपाऊंड, स्वतंत्र गेट आणि अगदी रोड कनेक्ट जागा आणि हे फार्म हाऊस आपल्याला इथे पाहण्यात येते। ही मागची सामानाची खोली आपल्याला पाहण्यात येते। तर अशा प्रकारे हे घर मित्रांनो आपल्याला इथे बघण्यात आलं।